नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय. आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर आज आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हा आल्याचा प्लॉट संजय कदम सरांचा आहे. तर संजय कदम सरांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की हा आल्याचा प्लॉट त्यांचा कधीचा आहे आणि काय काय नियोजन केले. पण सगळ्यात महत्त्वाचं आज आपण इथे माहिती घेणार आहोत की भर घालण्याचा, आल्याला भर घालण्याचे काय फायदे होतात ते सरांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव तर मी सांगितलंच पण गाव राहिलं सांगायचं. खेराडे वंगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली. हाय का सर, तुम्ही हा आल्याचा प्लॉट कधी केलाय? हे 21 मे 2023. 21 मे ची लागण आहे. सर 75 दिवसाचा हा प्लॉट झाला होता. 75 दिवसाचा झाला का? मग सर कोणता वाण निवडला? हे आपलं सातारे माहीम. सातारा माहीम. माहीमचं काय वेगळं होतंय का किंवा दुसरं? तो नाही, आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये ही एकच व्हरायटी आहे, बाकी कुठली व्हरायटी नाही. बाकी केरळ आणि बेंगलोर साईडला इतर वेगवेगळ्या व्हरायटी असतात, पण आपल्या भागात काही त्या सक्सेस झालेले नाहीत. आपल्याकडे हाच वाण चालतोय, जास्त चालतोय. चालतोय म्हणजे जसं मार्केटिंग होत असेल तशा पद्धतीने आपण वाण निवडला पाहिजे. सर तुम्ही लागण केली त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने लागण केली? आता काही जण सऱ्या सोडून मग लागण करतात, काही जण प्लेनला असंच जमिनीवरती लागण करतात. तुम्ही कशा पद्धतीने लागण केली? आम्ही बेड सोडले 4.5 फुटावरती आणि 6 इंचावर कुडी या हिशोबानं लागण तिची केली 21 मेला. त्याच्या अगोदर 2-3 वेळा ट्रॅक्टरनं उभारवर नांगरून फणकोळो करून रानाची पूर्ण चांगली मशागत केली. खत वगैरे त्यावेळेला काय घातलं? आणि मशागत केल्यानंतर मग शेणखत 1 एकरी 6 टोळ्या, मळी 1 एकरी 20 टन आणि राख 1 डंपर असं मिक्सचर 1-2 महिने डेपो मारून ठेवलेला होता. त्या डेपो मारलेलं मिक्सचर करून सगळ्या रानात विस्कटलं होतं आणि त्यानंतर मग रोटर मारून बेड सोडले होते 4.5 फुटावर, डबल लॅटरल अंतरली आणि मग लागण 6 इंचावर केली. हो का? सर लागण करताना तुमचं बियाणं घरचंच होतं का? कारण आपलं घरचं प्लॉट, आपलं घरचंच होतं. लागण करताना आपण बेसल डोसी टाकला होता, DAP 12-32-16 सूक्ष्म अन्नद्रव्ये, सल्फर, सेंद्रिय खत, मायक्रोरायझा, पुन्हा रिजेंट असे सगळ्यांचं मिक्सचर करून बेसल डोस टाकून लागण करून घेतली आणि नंतर मग ड्रिपनं 5-7 तास पाणी सोडलं. लागण करते वेळी बीज प्रक्रिया वगैरे काय केली? बीज प्रक्रिया करूनच लागण केली. बीज प्रक्रियाला कशा पद्धतीने? 22 टेन आणि जर्मिनेटर मध्ये बुडवून 5 मिनिटं ते बियाणं चांगलं भिजवून घेतलं आणि मग लागण केली निवडून. त्यात पण तुम्ही निवडकच बियाणं म्हटल्यानंतर एकदम निवडक बियाणं तुम्ही वापरत असाल. 1 एकरी 1200 ते 1400 किलो आम्ही बियाणं वापरतो. जेवढं जास्त बियाणं लागेल तेवढं उत्पादन चांगलं येतं. सर आता 75 दिवस झालेत आलेला, आज तुमची ही भर दुसरी भर दिसते. हां, ही दुसरी भर आहे कारण लागण केल्या हलकीशी बाळभर आम्ही ह्याच रोटरवाल्यानं करून केली होती. आता ही 75 दिवसाला दुसरी भर लागण केली की लगेच केली? हां लागण, कारण कुड्या ओपन राहण्यात टेम्परेचरमुळे त्या कुडीला काही होऊ नये म्हणून ते लागण आम्ही भर केली होती छोटीशी. आता सुद्धा ह्या लागणीच्या अगोदर 12-32-16 तीन पोती सेंद्रिय खत, 300 किलो निंबोळी पेंट 2 पोती, सूक्ष्म अन्नद्रव्य 20 किलो, रिजेंट 5 किलो, मायक्रोरायझा 4 किलो, ह्युमिक 5 किलो आणि सल्फर 20 किलो असं मिक्सचर करून 2 रोपाच्या मधल्या लाईनमध्ये ती खतं सगळी बायकांच्याकडे टाकून घेतली आणि आता तुम्ही बघताय या पद्धतीनं भर करून घेतली. या भरीमुळं होतं काय, आलं हे पीक मातीत वर वाढत जात असते. जशी भर आपण करू तसं ते आल्याचं कंद आहेत हे वर येतात आणि जेवढी मातीची भर पडल तेवढं आल्याचं उत्पादन चांगलं वाढतं आणि वाढ चांगली होती. साधारण एका भरीमुळे 20-25% उत्पादनाची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळं 2-3 भरी जर दिल्या तर आलं वाढायला मदत होते, आल्याचा कंद चांगला पोसला जातो, त्याची पंजाफणी होते. होय का? त्यासाठी किती दिवसाचे आता तुम्ही तर लागण केलं? आता 75 दिवसा. हां, आता 75 दिवस चालू आहे. अजून एक 40-45 दिवसानं अजून एक भर आम्ही करणार. अजून म्हणजे आता 75 दिवसाचे पुन्हा 40-45 दिवस अजून एक भर करणार आम्ही. आणि जर या आल्याला मार्केट जर जानेवारी फेब्रुवारी मध्ये नसेल
तर आपण खोडवा जर प्लॉट करायचं ठरलं तर मग पुन्हा एक भर आपण घालणार आणि त्याच्यामुळं उत्पादन दुप्पट दीडपट होतं. त्यावेळा ही भर महत्वाची आहे. सर आता तसंच बघायला मिळतं की जी खोडवा त्यांनी ठेवलेला असतोय तर त्यावेळेला त्यांचे भुंडे फुटून असं बाहेर आलं दिसायला लागतं. त्याला कारण की भुंड्याची रुंदी त्यांची कमी असते. रुंदी जर ही अशी आपण ठेवली तर हे मग बाहेर आलं जास्त येऊ शकत नाही. आणि जसं जसं भर पडत जाणार आहे तसं वरती पण येणार आहे. अजून अजून काही इफेक्ट ह्या तुम्हाला जाणवून येतो का भर घातल्यामुळे अजून काही फायदे होतात? तणांची तणं मेली जातात, मशागत होते, पांढऱ्या मुळीची वाढ होते आणि इव्हॅपोरेशन म्हणजे रानात म्हणजे जे चकोपणा आहे तो ढिला होतो. तर जमीन भुसभुशीत राहते. सगळ्याच गोष्टींचा इथं जमीन जी कॉम्पॅक्ट झालेली आहे ती हलती आणि भुसभुशीत झाल्यामुळे मुळ्यांची चांगली वाढ होते. सगळ्या गोष्टी अगदी उत्पन्नच नाही तर तुमचं भांगलण बाकीच्या गोष्टी त्या पण तुम्हाला फायदेशीर ठरत आहे त्याच्यात भर घातल्यामुळे. आल्याचं उत्पादन हे अनेक गोष्टीचा परिणाम म्हणून असतं. एक भांगलण, वेळच्या वेळची औषधं, खतं, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, औषधाचं नियोजन अशा अनेक 10-12 घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून ते एकरी टनी चांगलं मिळतं. 40 टन 50 टन खोडव्याला, लागणीला 25 ते 30 टन असं. कुठल्याही एका कारणामुळं उत्पादन येतं असं नाही. हे पास आता टोटली क्षेत्र तुमचं आल्याचं किती आहे? 4 एकर आहे. 4 एकर आलंय. याच्या आधीचं तुम्ही काय आता घालवलं? घालवलं. किती घालवलं? 6 एकर होतं. त्यातलं 3 एकर बियाण्याला 70 रुपये किलोनं घालवलं आणि आपल्या आता ह्याला खोडव्याला 138 रुपयेनं घालवलं. बियाण्यासाठीच का आपलं मार्केटला? मार्केटला. मग ते खोडवा होता का लागण होता? खोडवा होते. खोडवा होता. मग किती निघालं उत्पन्न तरी? माझं ह्या वर्षी जमिनीची प्रत अतिशय खडकाळ आणि मुरमाड असल्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेनं कमी निघालं. एकरी 25 टन निघालं. होय का? नाही पण सर तरी पण तुमचा जो पहिला व्हिडिओ आपण केला त्या प्लॉटमध्ये जबरदस्त तो आपला फार उच्चांकी प्लॉट होता. तो 153 टनाचा अवरेज निघाला तिथे. होच की 4 एकरामध्ये 200 टन आलं निघालं होतं. हो तिथे पण सर आपण व्हिडिओ केलाय की तो पण व्हिडिओ झालेला आहे. खूप शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की खरंच आल्यामध्ये तुम्ही विक्रमी उत्पन्न घेता आणि चांगल्या प्रतीचा तुम्ही एकरी गुंट्याला 1300 किलो त्यावेळेला आल्याचं उत्पादन आपल्याला मिळालं होतं. गुंट्याला 1300 किलो. पण ती जमिनीची प्रत द्राक्षबागेचं रान असल्यामुळं अतिशय चांगली होती त्याच्यामुळं तिथं मिळालं. आल्याच्या पिकामध्ये जमिनीची निवडवर बरंचसं यश असते. ज्याची जमीन चांगली त्याचं उत्पादन चांगलं. जे अतिशय हलकीन मुरमाड असेल तर उत्पादन घ्यायला थोडासा त्रास होतो. सर अजून एक तुमच्याकडून पॉईंट विचारावं असं वाटतोय. तुम्ही आल्याचं क्षेत्र तर नेहमीच करत असताय पण तुम्ही जसं की सातत्यानं आलं करत राहिलं तर त्याच्यात तसं विक्रमी उत्पन्न नाही मिळू शकत आहे. तर त्याला तुम्ही फेअर पॉलेट म्हणून कोणती पिकं वगैरे घेता काय सर? साधारण ऊसाच्या रानामध्ये आपण आलं करतो. आलं केल्यानंतर 4 पिकं आपण ऊसाची घेतो. 4 पिकं ऊसाची? हा. आणि नंतरच आलं करतो. आल्यावर आलं कधी येत नाही. मग आलं लागलं लागतं. त्यामुळं आल्याचं 1 वर्ष आलं केल्यानंतर किमान 4 ते 5 वर्षे त्या रानामध्ये दुसरी पिकं केली पाहिजेत. ऊस असेल, शाळो असेल, हार्बर असेल, सगळी वेगवेगळ्या प्रकारची जर पिकं घेतली तर त्या जमिनीतला संपूर्ण व्हायरस निघून जातो आणि पुन्हा 4-5 वर्षानं आलं केलं तर चांगलं येऊ शकतं, उत्पन्न येऊ शकतंय. तर असं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. खरंच सर तुमचं नियोजन खूप छान आहे. ते तुम्हाला विचारावं असं वाटलं कारण का तुमचे प्लॉट आम्ही नेहमी बघत आलोय. कारण का तुम्ही नेहमी आल्याच्या प्लॉटमध्ये आलं नाहीये करत. काही शेतकऱ्यांचं बघायला मिळतं की आलं केलं की काढलं की लगेच त्याच्यावरती आलं केलं जात आहे. तसं जर केलं की मग त्यांचा प्लॉट जाण्याचा किंवा सड लागण्याचा. अगदी बरोबर. त्यामुळे मध्ये 5 वर्षाचा गॅप पाहिजे. 5 वर्षाचा गॅप पाहिजेच. मग त्यात तुम्ही कोणतीही करू शकता. हरभरा करू शकता तर त्याची आम मिळू शकते किंवा सोयाबीन केली तर त्याचंही. अगदी बरोबर. ते मिळू शकते. तशा पद्धतीने वेगवेगळी पिकं ही शेतकऱ्यांनी केली पाहिजेत. आल्याच्या वरती आलं केलं तर नक्कीच आलं लागू शकतं. अशा पद्धतीनं सरांच्या सारखं नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही पण विक्रमी उत्पन्न घेऊ शकाल जसे की सर घेतात. आणि अजूनही त्यांचा प्लॉट खूप छान आहे. सर तुम्ही खूप छान माहिती दिली आमच्या होय आम्ही स्मार्ट शेतकरी या शेतकऱ्यांना. आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.